सात रस्ता परिसरात आज जी काही महापालिकेची कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि कुठंतरी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका ही दबावाखाली काम करत आहे असं चित्र दिसून येत आहे. कारण की काय आजची जी कारवाई झालेली आहे त्यांच्याकडे अभिप्राय नसताना काय नसताना ते येऊन तोडफोड केली आहे. लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे इकडं. कॉर्पोरेशनचं हे योग्य नाही असं पोलीस प्रशासनाला हाताला घेऊन त्यांनी असं कारवाई करते. कोणाच्या तर दबावाखाली येऊन आणि स्वतः अर्ज जाहीर झालेला आहे. मनीष काळजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी हे सगळं कारवाई केलेली आहे. त्यांचा अर्ज आहे, तीन अर्ज त्यांच्या स्वतःच्या नावाचे आहेत. तर हे चुकीचं आहे ना, त्यांचं गोरगरिबांचं नुकसान करणे हे चांगलं नाही. आणि आम्ही पण लय धुमाकूळ आणि धिंगाणा घातला असता पण आदर्श आचारसंहिता चालू आहे. आम्हाला आमच्या पक्षाचं संस्कार आहेत तर त्यामुळं आम्ही ह्या अशा असल्या काय म्हणतात त्याला गोष्टी करू शकत नाही. आमच्यावर बंधन आहेत काही. गुप्ता लँड्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, पीओपी लाईट्स आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 94225443.